बोरामनी दरोडेखोरांचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. आरोपीची अचूक माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून 50,000 बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. बोरामणी हद्दीतील बोरामणी ते दरगणहाळी रस्त्यावरील हिरजे वस्तीवर बुधवारी पहाटे 2 सुमारास अज्ञात 7 दरोडेखोरांनी वस्तीवर घुसून वस्तीवरील लोकांना जबर मारहाण केली होती. या मारहाणीत बाबूराव हिरजे याचा जागीच मृत्यू झाला होता, तर शिलाबाई हिरजे ही गंभीर जखमी झाली होती. या दोघांना मारहाण करून 88,000 रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. या गुन्ह्यात एकूण 7 आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना आहे. हे सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. या आरोपींचा ग्रामीण पोलीस दलाकडून शोध सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणाकडे माहिती असल्यास ती तपास यंत्रणेकडे कळवण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. माहिती अचूक कळवणाऱ्या व्यक्तीचे नाव कोठेही उघड करण्यात येणार नसल्याचं ग्रामीण पोलीस विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे.